नमस्कार, मी मयुरा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. कोल्हापूरमध्ये झणझणीत मिसळबरोबर आणखीन एक डिश फेमस आहे, कटवडा. तर कटवडा घरी कसा करायचा ते आज पाहणार आहोत. यासाठी आधी आपण रस्सा करून घेऊयात. याकरता लागणारं साहित्य आहे एक कांदा उभा चिरलेला, एक टोमॅटो उभा चिरलेला, 1/2 कप सुकं खोबरं, 2 ते 3 टेबलस्पून लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता. 1 टीस्पून गरम मसाला, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, 1 टीस्पून प्रत्येकी खसखस, धनिया आणि जिरे, 2 लवंगा, 4 काळी मिरी, 1 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा. आधी एक पॅन गरम करायला ठेवून यात खडे मसाले टाकावे. 2 मिनिटे मसाले भाजल्यावर यात खसखस काढावी आणि पुन्हा 1-2 मिनिटे भाजून घ्यायची आहे. आता मसाले मिक्सरच्या भांड्यात काढावेत. यानंतर सुके खोबरे काढावे आणि खरपूस भाजून घेणार आहोत. भाजलेले खोबरे देखील मिक्सरच्या भांड्यात काढूयात. आता त्याच पॅनमध्ये 1 टीस्पून तेल गरम करून लसूण आल्याचा थोडासा रॉनेस जाईपर्यंत परतायचे आहे. यानंतर यात कांदा टाकून खरपूस भाजून घ्या. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटे कांदा खरपूस भाजून घेतला आहे. यात आता टोमॅटो टाकावा. थोडा वेळ परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जिनस काढून घ्यावी आणि थंड झाल्यावर यात पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे. आता पॅनमध्ये थोडे जास्तीचे तेल गरम करून यात लाल तिखट आणि गरम मसाला टाकावा. दोन्ही करपणार नाही होत, पळीने पटपट हलवत राहायचे आहे. यात तयार वाटण काढून पळीने हलवत राहावे. मसाल्याला छान तेल सुटत आहे. यात साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी ओतून घेणार आहोत. आता हा रस्सा मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिटे छान उकळून घ्यायचा आहे. मीठ देखील ॲड करावे. आता या रस्स्याला आलेला कलर आणि कट तुम्ही बघू शकताय. हा रस्सा तुम्ही कट वडा आणि मिसळ दोन्हीलाही वापरू शकता. आता बटाटे वडे क्विकमध्ये पाहणार आहोत, कारण याचा व्हिडिओ कालच पोस्ट केला आहे. 1 टेबलस्पून तेल गरम करून मोहरी कढीपत्ता टाकावा. यात 3 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, 3 चा ठेचा टाकावा. 1/2 टीस्पून हळद टाकावी. यात 1/2 किलो उकडून हाताने मॅश केलेले बटाटे टाकावेत. चवीपुरते मीठ ॲड करावे. सर्व छान मिक्स केल्यावर शेवटी कोथिंबीर ॲड करावी. यानंतर बटाटे वड्याच्या आवरणाकरता भांड्यात 1 कप बेसन, 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1/2 टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, ओवा 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पून खायचा सोडा आणि मीठ काढावे. यात थोडे थोडे पाणी ॲड करत बॅटर तयार करून घ्या. हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घटसर करणार नाही आहोत. तर साधारण इतकी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तर हे बॅटर करण्यासाठी 1 कपातील 3 टेबलस्पून पाणी राहिले आहे. तर या ठिकाणी बटाट्याच्या मसाल्याचे गोळे करून घेतले. आता फ्राय करण्यासाठी तेल चांगले कडकडीत गरम हवे आपल्याला. गोळा बॅटरमध्ये घोळून चमच्याने तेलात सोडायचं आहे. तर हे वडे तयार आहेत, बाहेर काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्व बटाटे वडे तयार आहेत, कट देखील तयार आहे. याचबरोबर लागेल मिक्स फरसाण, कांदा बारीक कट केलेला, लिंबू, कोथिंबीर आणि लागेल पाव. आता सर्व करताना एखाद्या खोलगट प्लेटमध्ये फरसाणचा पातळ लेअर लावावा.
वर कांदा बारीक कट केलेला टाकावा. वर कट ओतून घ्यायचा आहे. आता वर दोन बटाटेवडे ठेवून द्यावेत. आणखीन थोडा कांदा आणि कोथिंबीर वर स्प्रिंकल करावी. आणि हा कट वडा कट आणि पावावर सर्व करा. चवीला अतिशय जबरदस्त लागतो. याची चव जर बघायची असेल तर आधी तो घरी ट्राय करावा लागेल. केल्यास कळवायला विसरू नका. रेसिपी लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मोरेला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.